शिवण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. मात्र परिस्थिती जैसे थे, पुन्हा खदानीवर कपडे धुण्यासाठी महिला आपल्या लहान मुलांसोबत. डोंबिवलीत पाण्याच्या टंचाईने एकाच कुटुंबातील 5 जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली. मात्र ना गावाची परिस्थिती बदलली, ना खदानीवर कपडे धुण्याचे थांबले. हीच ती खदान आहे, हिने 5 जणांचा बळी घेतला आहे. तरी याच खदानीच्या काठावर बसून गृहिणी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन कपडे धुताना आपण पाहत आहोत. देसलेपाडा परिसरात सर्वसामान्य नागरिक वास्तव्यात आहेत. त्या नागरिकांना दररोज 200 ते 250 रुपये खर्च करून पिण्यापुरते पाणी विकत घ्यावे लागते. ज्या नागरिक ऐपत आहे ते वापरण्याचेही पाणी विकत घेतात आणि बेताची परिस्थिती असणारे नागरिक ह्याच खदानीचा आधार घेत कपडे धुण्यासाठी येतात. 5 लोकांची मौत झाली, तरी पाणीची स्थिती एवढी तकलीफ आहे, तरी आम्हाला यावं लागतं खड्यावर. पाणी म्हणजे लाईन सोडतच नाही येत. पाणी येतं तरी 10-15 मिनिटं येतं, जास्त नाही. प्यायला नाही, फक्त वापरायसाठी पाणी येतं, मात्र एक दिवस अडकून येतं. तेवढं भेटत नाही ना, मग कपडे धुवायला यावं लागतं. प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, डोंबिवली.